नमस्कार मित्रांनो, ह्या बघा आता आमचा वाडा निघालाय दुसऱ्या शेतामध्ये, त्यामुळं मग लवकरच आपल्याला सुरुवात करायला लागते बिराड न्यायची। तर बाणाने आता माचळून बिराड खाली उतरावले आणि आता जाळी जुळी भरून बाणा गोड्या आणाय गेलती। तर आता गोडी घेऊन येते, आता गोड्यावर बोजा बिस्ताना लादून दुसऱ्याच्या शेतामध्ये जायचं बिराड घेऊन, कारण ह्या टायमाला प्रत्येक शेतकऱ्याचे आपल्याला बसायचे ऑर्डर असते, कोणाच्या दोन राहते, कोणाच्या चार राहते, काय काय ज्यांच्या एकच राहतं अशी बसावं लागते। तर मग आपल्याला बिराड घेऊनच जावं लागतं। हे सगळा बोजा बिस्ताना आता बांधून गोड्यावर न्याय लागला। आणली गुढी होय, आज वाडा मग वा। तर बाणाने मस्त बाकी लगाम घालून गुढी आणली। आता बरसक दिवस आमचा इथं वाढा होता आणि आता वाय जरा थोडासा लांब चाललाय। तर बाणाने सगळी जाळी भरून घेतली ते इथं किती दिवस वाढा होता दादा आपला? चार पाच दिवस होता की होय? एवढ्या एवढ्या एवढ्यात असं बरसक दिवस इथं वाढा होता ना, आता जरा लांब चाललोय। खर तर म्हणजे एका ठिकाणी आम्ही जवळजवळ वावर असली किती खतवून घेतो वावर, कारण शेतकऱ्याचे ऑर्डर असते। आता त्या साईडला चाललोय, तिकडे काय चार दोन शेतकऱ्याचे ऑर्डर आहे, 10 ते 15 वावर म्हणजे टाकून। काही टायमाला जवळ असलं तर डोक्यावर आणायचं किंवा एका गोड्यावर पण असं नेलं जात। तर इकडं चाललंय आईचं पण आता कालवण बनवायचं, आता एक आहे गडबडीतच आजचं जेवण आमचं, कारण आता ह्या टायमाला ऊन पण लय असतं, त्यामुळं मग बिराड गेलं पाहिजे आणि बकरी साडी झाला तर उठायला लागतं। तर मेंढराची वाघर पण जागे, तोपर्यंत बांधायला मदत करू आता आम्ही। बिराड नेऊन ठेवा, आईचं मला मालकाचा गोबा आहे तिथं, गोबा म्हणजे बेड आहे त्याला गोठा पण म्हणतात, तर तिथं ते लक्ष ठेवत्याल, तोपर्यंत आपण जेवायचं मग मागून मेंढर घेऊन जायचं असं आहे आजचं निवेदन आमचं। सांगा आज आज कुठं जायचं आपला वाडा? वावरात ना, कुठल्या पुढच्या पहिलं आवळा नसत म्हणजे त्याला न रुतावं म्हणून हे खाली आवळा नसतं आणि ते पताडीने प्याक असं गोड आवळून घ्यायचं। होय बाना बरच लांब जायचं म्हणल्यावर नीटच आवळून न्याय लागल, बांधात ना कोंदात ना पुन्हा बांध असल्यामुळं व्यवस्थित घातल्यावर मग पडत नाही तर बघ कोणी पडणार। खर तर आपला बांधात न कोंदात न डोंगरात न सुद्धा कधी खिंडीत न गोडा जाऊ शकतो, त्यामुळं जास्तीत जास्त आपल्याला खर तर आपल्या गोड्याचाच वापर करावा लागतो। त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातल्या मेंढपाळ बांधावा का आपल्या गोड्या असतात, काय भागामध्ये विविध प्रकारची साधनं आहेत, काही बैलगाड्या आहेत किंवा काय लोक गाडी गोडी पण असेल, पण आमच्याकडे जास्तीत जास्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत गोडाचाच वापर करतात, कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये इकडं सह्याद्री पर्वताची रांग असल्यामुळं कायम आपल्याला डोंगरदऱ्यातनं वास्तव्य करायला लागतं, फिरावं लागतं। तर दादाने जरा शेकट्या शेंगा पण आणल्या होत्या कालवणासाठी, की ते शेकट्याचं झाड आहे शेकट्या शेंगाचं। तर दादाने मस्त पाकी शेवग्याचे शेंगा काढून आणल्या किंवा इकडं शेकट्या शेंगा असं पण म्हणतात, कारण काय भागामध्ये बोली भाषा आहे शेकट्या शेंगा शेवग्याचे शेंगा, खरं तर त्याला शेवग्याचे शेंगा म्हणतात। तर आता शेवटचं जाळं राहिले टाकायचं गोड्यावर। हे कोणतं जाळं म्हणायचं याला? त्याला बांध्याचं जाळं, मेन जाळं हे असत होय। हा मग ह्याच्यात सगळं असत आपलं खाणं पिणं भांड कुंड, असं जाळं भरताना जर फसलं तर लय मोठा सासर वाजवायचा। भांड्याची मांडणी आहे का काय काय याच्यामध्ये? याच्यामध्ये काय काय? हा
त्याच्यात फुकणी फुकणी तोंडात बसतील असत्या वस्तू. इथं पाटा बघाय ते पाट्या जागा पाटा म्हणजे आपण जे वाटण वाटतो ते मिक्सर ह्याच्यावर असतो आमचा. आणि मी ओढून घेते कारण लय वाढ वाढायला लागतो ना मग मामाची ताकद जास्त आहे जरा मामाला मागे ठेवायचं वाढायला. जसं आवडलं तसं पेक राहत गाठात ना कुठे वाडा चढताना तशी वज माग येत नाही का गाडा गाठ उतरताना गुड वशिंडा वज येत असं पण होत. पुढे माग येत आता ह्याला मातोळी सकाळ खासणार आहे आम्ही कारण बांधायला सोडायला पण टाइम जातो. लांब जायचं म्हणलं होतं नाही जमत तस जवळ जायचं म्हणलं होत करायचं असं काम मामा मोर मागे घेऊन तर आता घेतलंय गोड्यावर बिराड लादून आणि जायचे मोर बिराड घेऊन आणि मग माघारी येऊन तळावर जेवायचं मेंढराचे वाघर सोडायचे मग मेंढरा घेऊन जायचं. तर हे सकाळ सकाळ ऊन असतं जास्त त्यामुळं मग बिराड न्याची गडबड करावा लागते. तर आता तिथं तळावर बिराड पोचवायचं तर आहे आता दहा दहा बाण आहे खाल्ल्या बसायची. ते जो माणूस भेट घ्यायचा तो शेतकरी त्यालाच माहिती असतं कोणत्या वावरात बसायचं कोणत्या जाग्यावर दायट्यावर बसायचं. इकडं कोकणामध्ये दायटा असतात राप टाकायचा जागा त्याला दायटा म्हणतात. बर बर तर आता निघाली आपली शुभयात्रा पुढच्या शेतामध्ये. कारण ह्यो गोडा त्या गोड्यांच्या माग चालतो त्यामुळं मग असं आपले गोडे वाढावा लागतात. मागले तू काय नाही म्हणून मला बुत्तो मारे दाम कधी ना वाटत त्याला तर आता आलोय आम्ही बिराड पोचून तळावर. तिथं शेतकऱ्याला ध्यान ठेवाय सांगितलं बिराडावर. आता मेंढर पण ओरडायला लागलं ते सोडायचे थोड्या वेळात जेवलं की वाघर. तर आता इथं फक्त भाकरीचं टोपलं आणि थोडी भांडे कोणती आहे ना पाणी प्यायला काय भांडे ठेवले ते. तर आता जेवायचं जायचं पुढं सगळं बिराड आम्ही पुढं घेऊन गेलो पुढच्या तळावर. आता मी पण बसतो जेवायला जरा कारल पण बनवलं होत बाराची ते जेवण. सागर जेवतोय का नाही?
कस काय झालं आहे कालवण? मस्त झालं आईने बनवलेले आहे कालवण. आम्ही बिराड पोचावलो खरं तर म्हणजे सकाळच्या बरेच बिराड न्यायची नंतर जरा बरं पडते. मेंढर पण आता उभी राहिली आता वाघर सोडायची त्यांना पण कळती. आज थोडासा टाइमच जरा असं होतं कधी मध्ये जर बिराड उचलायचं म्हणलं तर उशीर होतो जरा वाघर सोडायला कारण वेळ जातो आपल्याला. तर मस्त बघे तांबाटा पण कापून घेतले आणि कारल आणि शेकट्या शेंगा किंवा शेवग्याच आहे कालवण ताकपणे. सागर एक गिरं जेवाय अगदी आईने मस्त बघे आज ब्रेड्याचं कालवण ते शेकट्या शेंगा घालून बनवलेलं आणि कारलं पण शेंगा बर झाले मला पटकन देणं झालं मला टाकायचं. सागर सागर करा जेवला तू.